कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे फळ फळावळांची आवक घटली असून काही फळांचे भाव वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. सोमवारी लॉकडाऊन उठल्यानंतर फळांच्या बाजारपेठेत आवक वाढली आहे. काही फळांचा अपवाद वगळता अनेक फळांचे भाव वाढलेल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे फळ फळावळांची आवक घटली. ट्रान्सपोर्ट बंद असल्यामुळे फळांच्या उपलब्धतेवर सुद्धा मोठा परिणाम झाला. परिणामी अनेक फळांचे भाव वाढले. सफरचंद, पेरू, संत्री, अननस या फळांचे भाव वाढले आहेत. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक तंदुरुस्ती फळ खरेदी करण्यावर ग्राहकांचा अधिक कल दिसून येतो. मागणी उत्तम असल्याची माहिती शकील बागवान यांनी दिली. हमारा एक शॉप जो है लक्ष्मी मार्केट में है. लॉकडाउन वजह से हम जो है ना वो मैदान पे आके बैठे हुए हैं. लॉकडाउन की वजह से माल की कमी है. उसमें रेट ज़रा थोड़ा एप्पल का और अपना पेयर का, संतरे का, इसके रेट ज़्यादा हैं. बाकी के अनार, मौसम्बी वगैरह जो है सस्ता है. आम तो अभी ख़त्म हो गया, पाइन एप्पल वगैरह आ रहा है. लॉकडाउन में हमको ये मैदान में जो बैठाए हुए हैं सर, यहाँ पर एक परेशानी ये है, यहाँ पे मैदान में चीकड़ बहुत होता है और बारिश से जो है ना पूरा हमको तकलीफ हो रही है. बाकी का दूसरा प्रॉब्लम नहीं, गिराव चल रहा है. जैसे वहाँ भी चलता था यहीं भी चल रहा है, मगर बारिश की वजह से परेशानी है. ग्राहक का रिस्पांस कैसा है? हाँ ठीक है सर, ग्राहक का रिस्पांस अच्छा है, मगर सहूलत नहीं है यहाँ पे. दूसरी और कोई बात, सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक शहरवासीय प्रकृती स्वास्थ्य आणि सुदृढ आरोग्याबाबत जागरूक झाल्यानं फळफळावळांच्या खरेदीचा कल वाढल्याचं दिसून येत आहे.